एवढं काही नाही, उत्तळहून गुडघ्याला पाशी बांधू नकोस र. जायला पाहिजे बाबा घरी. आज माझं साखरभात आहे ना, पाहुणे आले असतील, माझी बायको आली असते, आई सगळ्या पाहुण्याला पोहे देत असेल, सगळे लोक माझी वाट बघत असणार. काय आम्ही वेळेवर घरी नाही आलो ना तर बाप पेकाटात लाद घालेल माझ्या. मला जायलाच पाहिजे घरी बाबा. बाबा तुला कोण अडवणार, जा जा रांगत जा, नाहीतर आभाड डोक्याला लागल. लागलं ना लेका, तुझ साखरपान कस होत तेच मी बघतो रे. तर ठरलं मंडळी, आमची पोरगी रामजी पाटलांच्या नामदेवरावाला दिली, आता नवऱ्या मुलाच्या तोंडात साखर पडली की दोन्ही कच्या याद्या करायला मोकळ कस. आपण पाटील नवरा मुलगा कुठं आहे? राम राम मंडळी, राम राम. माफ करा मला यायला उशीर झाला, काय गावात काम होती ना भरपूर म्हणून. राम राम मंडळी, राम 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 राम. माझी बायको आली आहे, माझी बायको सावळी आहे म्हणे. चालेल मला सावळी काय, काळी काय, नक्की काय, चपटी काय, पण मला बायको पाहिजे बस. काय पाटील काय तमाशा लावला यो, असल्या व्यसनी पोराला माझी पोरगी देण्यापेक्षा हिरी टकलून देईन. चला मंडळी, एक मिनिट इथं थांबायची गरज नाही मला, असल्या घरात थांबणार नाही मी. चला मंडळी, ठेवून जामखोर, कुठे शेण खायला गेला होतास तू? हा काय हे आणलीस तू आमच्यावर? अरे समाजात तोंड दाखवायला जागा नाही राहिली मला. जन्माला आल्या आल्या मेला असतास तर हे चालली नसती माझ्यावर. कशा करता चकू मी सावित्री, काय राहिलं मला जगण्यासारखं? अग माझी सगळी अब्रू गेली, मातीत गेली अब्रू, घराण्याला कलंक लागलाय माझ्या. कशाला काय जन्माला आलं, कशाला जन्माला आला? काय पाप केलं होत मी? हा काय पाप केलं होत सावित्री, काय पाप केलं होत मी? शांत व्हा. काय पाप केलं होत मी सावित्री? सावित्री सावित्री सावित्री, आता 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 उदली सुदली अब्रू तुझ्या हातात आहे. काय केलं धनी.